नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत बलवाज सुमंगले कन्सल्टन्सीतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्याकडे ही लक्ष्मी आकर्षित व्हावी असं किती जणांना वाटत असेल? माझ्या मते सर्वांनाच हे वाटत असेल. आजच्या युगामध्ये पैसा, लक्ष्मी ही कोणाला नको आहे, सर्वांनाच हवी आहे, कारण ती काळाची गरजच आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या गोष्टी कोणत्या मुहूर्तात आणायच्या आहेत ते सांगणार आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजीला धनत्रयोदशी आहे, पण त्रयोदशी ही दुपारी 12:35 सुरू होती. धनत्रयोदशी त्यात ती शुक्रवारी, आणि शुक्रवारी जर तुम्ही शुक्र होऱ्यामध्ये म्हणजे दुपारी 1:19 ते दुपारी 2:15 या जवळजवळ 1 तासाच्या मुहूर्तामध्ये जर तुम्ही आपल्या घरामध्ये मीठ घेऊन येत आहे तर नक्कीच तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होण्यास मदत होते. आता तुम्ही म्हणाल मीठ आणून असं वेगळं काही होणार आहे, पण कधीही फक्त धनत्रयोदशीलाच नाही तर कुठल्याही शुक्रवारी तुम्ही शुक्र होऱ्यामध्ये जर घरामध्ये मीठ आणताय तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पैशाला पैसा जोडला जातो आणि लक्ष्मी स्थिरावण्यास मदत होते. म्हणूनच म्हणे की हा खूप सुंदर अगदी योग जुळून आलेला आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शुक्र होऱ्यामध्ये मीठ घेऊन नक्की या. त्याचप्रमाणे आपल्याला जर शक्य असेल तर याच मुहूर्तात चांदी खरेदी करता आली, मग तो कॉईन असू दे, चांदीची वस्तू असू दे, किंवा जर कोणाला शक्य नसेल तर अगदी चांदीची एखादी छोटीशी तार जरी घेतली तरीही चालेल, पण एखादा चांदीचा तुकडा किंवा चांदीची वस्तू तुम्ही या मुहूर्तात नक्की घरी घेऊन या. धनत्रयोदशीच्या शुक्र होऱ्यामध्ये तुम्हाला मीठ आणि चांदी नक्कीच आणायची आहे, परंतु इतरही गोष्टी आहेत, जसं सोनं आहे, झाडू आहे किंवा स्टीलचं भांडं आहे, अशा ज्या काही आपल्याला धनत्रयोदशीला आपल्याला खरेदी करायच्या गोष्टी असतात त्या नक्कीच तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी कधीही आणू शकता. पण प्रयत्न करा, खूप मोठी किंवा महागडी वस्तू जर तुम्ही घेताय तर तिन्ही सांजेच्या म्हणजे सूर्यास्ताच्या आधी खरेदी कराल याची दक्षता घ्या. कारण कधीही मग तो कोणताही वार असो, कोणताही चांगला शुभ दिवस असो, तुम्हाला शक्य तेवढं तिन्ही सांजेच्या नंतर मोठी खरेदी टाळायची आहे. कारण खूप ठिकाणी बघितलं जातं की रात्रीपर्यंत खूप खर्च केला जातो, परंतु आपण जसं म्हणतो की संध्याकाळची वेळ म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ, त्यामुळे धनत्रयोदशीलाही तुम्हाला जर मोठी खरेदी म्हणजे सोन्याची खरेदी करायची असेल किंवा जर शुक्र होऱ्यामध्ये तुम्हाला चांदी खरेदी नाही करता आली तर तुम्ही नंतरही करू शकता, परंतु तुम्हाला तिन्ही सांजेच्या म्हणजे सूर्यास्ताच्या आधी ही खरेदी करायची आहे. आता तुम्ही म्हणाल मीठ आणलं की त्याचं काय करायचं? हे मीठ तुम्हाला काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचंय आणि त्यानंतर ह्याच मिठाचा वापर तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये करायचा आहे. आता तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न आला असेल की मीठ कोणतं आणायचं आहे, तर तुम्ही कुठलंही मीठ आणा, खाण्यामध्ये जे आपण वापरतो मीठ ते आणलं तरी चालेल. खडे मीठ तुम्ही घेऊन आलात तरी अतिउत्तम. खडे मीठ तुम्ही आणलं असेल तर तुम्हाला काय करायचंय, एक मुठभर मीठ असं घ्यायचं आहे आणि तुम्हाला हिरव्या वस्त्रामध्ये ते बांधायचं आहे. जर शक्य असेल तर त्याच्यावर ते मीठ घ्यायचं आहे, त्याची पोटली बांधायची आहे, ती पोटली आपल्याला हातामध्ये ठेवायची आहे डाव्या हातावर आणि त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आहे. अशा पद्धतीने डावा हात तुम्हाला सरळ ठेवून त्याच्यावर पोटली ठेवून उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आहे आणि ओम श्री नमःचं 108 वेळा चॅन्टिंग करायचं आहे किंवा मंत्रपठण करायचं आहे. आणि मग ही पोटली तुम्ही तुमच्या अग्नेय भागामध्ये ठेवू शकता किंवा तुमचं जिथे किचन आहे तिथेही तुम्ही ठेवलं तरी चालेल. ज्यांना आपल्याकडे पैसा स्थिर राहावा किंवा पैसा भरपूर यावा असं वाटतंय त्यांनी काय करायचंय, जसं एक मुठ मीठ आपण घेतलं आहे तेच तुम्ही सफेद किंवा हिरव्या वस्त्रामध्ये बांधायचंय, त्याच्यामध्ये 5 वेलची, त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा आणि त्याचबरोबर एखादा स्टीलचा कॉईन, हे सर्व एकत्र करायचं आहे आणि त्याला सफेद वस्त्र किंवा ग्रीन वस्त्र जे पण असेल त्याला सफेद धाग्याने आपल्याला त्याची पोटली बांधायची आहे, तोंड बांधायचं आहे आणि मग ओम श्री नमःचं चॅन्टिंग करून तुम्हाला ही पोटली उत्तर दिशेमध्ये ठेवायची आहे. जर तुम्ही उत्तर दिशेत न ठेवता दक्षिण किंवा नैऋत्य दिशेत ठेवत असाल तर पोटलीचा रंग म्हणजेच कपड्याचा रंग, वस्त्राचा रंग पिवळा किंवा लाल असावा आणि धाग्याचा रंग लाल असावा. अशा पद्धतीने तुम्हाला ही पोटली तयार करून आपल्या उत्तर किंवा दक्षिण भागामध्ये ओम श्री नमः आणि ओम श्री विष्णवे नमः हे दोन मंत्र करून आपल्याला सिद्ध करायची आहे आणि ती पोटली नेहमीसाठी आपल्या उत्तर किंवा दक्षिण भागामध्ये ठेवायची आहे. असे केल्याने तुमच्याकडे नक्कीच पैसा स्थिरावे आणि पैशाचा फ्लो सदैव तुमच्याकडे राहील. हे करून बघा आणि काय रिझल्ट येतात ते मला नक्की कळवा. मी सौ नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते. नमस्कार.